रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी महाराष्ट्राची आज अवस्था झालेली आहे. महाराष्ट्रातला शेतकरी गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यानं पावसानं उद्ध्वस्त झालेला आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरकारकडून अजून पंचनामे नाही. सप्टेंबर ऑक्टोबरची पूर्ण मदत अजून नुकसानीची मिळालेली नाही. याही मदतीची बोंब उठलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्येच्या दर्शनाला गेलेले आहेत. हे अयोध्येचं दर्शन उशिरा सुद्धा घेता आला असतं पुढच्या महिन्यामध्ये, पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे खूप महत्वाचं काम होतं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ही सगळी मंडळी अयोध्येला गेलेली आहेत. अयोध्येच्या रामाच्या दर्शनाला जायला आमचा अजिबात विरोध नाही, तुम्ही जरूर जा, पण आज बळीराजा आणि अन्नदाता हा सुद्धा परमेश्वराच्या रूपातच तुम्हाला आहे, त्यामुळे अन्नदाता जिवंत राहिला पाहिजे ही भावना राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून मी राज्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तातडीनं पंचनामे करून जर का शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आठवड्याभरानंतर या महाराष्ट्रातल्या सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाला सामोरं जावं लागेल आणि त्यातून जर का कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल.